दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हाथों में जादू का पानी। दीपावली मित्रों प्रेक्षकों, कसं आहे सणासुदीचे दिवस असतात आणि यावेळेला आपल्याला मिष्ठान्न म्हणजे मिठाईचे पदार्थ खायला नक्की आवडतात। तर आजची आपली सुरुवात होणार आहे अशाच एका मिठाईच्या पदार्थापासून। तर पहिला आपला पदार्थ आहे सोनपापडी। ती सोनपापडीसाठी साहित्य अगदी सोपं आहे। एक वाटी बेसन, एक वाटी मैदा, त्याच प्रमाणात आपण साखर घेतली एक वाटी, अर्धा वाटी मध, साजूक तूप घेऊ शकता किंवा आपण आता यावेळी वनस्पती घी वापरतो आणि बदाम। तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या पदार्थाला म्हणजे सोनपापडीला। तर सर्वप्रथम गॅस ऑन करून घेऊया। एका जाड बुडाच्या पॅनमध्ये घ्यायचं आहे, ठीक बॉटम पॅन असला पाहिजे। त्यामध्ये सर्वप्रथम हे जे वनस्पती घी घेतलं आहे, तुम्ही जर साजूक तूप वापरणार असाल तर ते देखील चालेल। संपूर्ण मेल्ट होऊ दे। तर ही थोडीशी डिफिकल्ट रेसिपी आहे, पण जर व्यवस्थित जर आपण फॉलो केली तर नक्कीच एवढं काही कठीण नाही। बुल्ड शुगर नावाची रेसिपी आहे, कॉन्टिनेंटलमध्ये पण बनते, पण आपल्याकडे सोनपापडी या नावाने ओळखली जाते। तर मेल्ट होऊ दे घी। तर जे वनस्पती तूप घेतलं होतं चांगलं मेल्ट झालं आहे व्यवस्थित। आता काय करायचं, आपण बेसन समप्रमाणात घेतलं आणि त्याबरोबर मैदा घेतला आहे, तर ते एकत्र यामध्ये टाकून घेऊया। आणि मंद आचेवरती करायचं आहे, बराच वेळ शिजवायचं आहे चांगलं ते। तर अशा प्रकारे चांगलं, जास्त तूप गरम पण नाही पाहिजे, कारण जास्त गरम तुपामध्ये केलं तर काय होईल, बेसन जळेल। ते स्लो आचेवरती अगदी सावकाश शिजवून घ्यायचं आहे। मिठाईचे पदार्थ जेव्हा आपण बनवतो खूप काळजी घ्यावी लागते, कारण कसं असतं साखर वगैरे असते त्यामध्ये, आपण गूळ वापरतो काही ठिकाणी, त्यामुळे ते लगेच जळू शकतात किंवा पॅनला लागू शकतात। म्हणून कोणताही जो पॅन घ्याल तुम्ही किंवा टोप घ्याल ज्यामध्ये हे बनवायचं आहे, तो थोडा थिक बॉटम पॅन पाहिजे, जाडं आवरण पाहिजे त्याचं। साधारण चांगलं शिजवून घ्यायचं आहे, एक पेस्ट टाईप कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला। तर प्रेक्षक पाहू शकता तुम्ही की कन्सिस्टन्सी पहा त्याची, अजूनही लिक्विडी आहे चांगलं। आता साधारण जवळजवळ 6 ते 7 मिनिटं आपण चांगलं त्याला कुक केलेलं आहे, शिजवलेलं आहे आणि अजूनही लिक्विडी आहे। सतत त्याला स्क्रेप आउट करावं लागतं, कारण खाली लागण्याची संभावना असते। तर हे आता झालेलं आहे, आता हे थंड होत ठेवायचं आहे बाजूला। एक दुसरा पॅन घेतो आहे मी, या पॅनमध्ये आपल्याला शुगर सिरप बनवायचं आहे आणि थोडं वेगळं आहे। नॉर्मली आपण ज्यावेळेला जसं ढोकळ्याला हे बनवतो, मैसूर वगैरे बनवतो, त्यावेळेला जे शुगर सिरप आपण बनवतो ते कसं एक तारी पाक असतो, जो बॉइलिंग आहे किंवा आपण रसगुल्ल्याला बनवला होता मागे काही एपिसोडमध्ये, तर एक तारी पाक बनवला होता। आता आपल्याला सॉफ्ट बॉल फॉर्म होईल अशा प्रकारचा पाक बनवायचा आहे। तर त्यासाठी ती साखर घेतली आहे आपण, तर ती साखर, तर आपण साखर घेतली आहे आणि ह्या साखरेपासून आपल्याला कॅरमेल बनवायची आहे, पण ती एकदम गोल्डन नाही बनवायची आपल्याला, म्हणजे ब्राउनिश इफेक्ट येतो तो नाही, थोडं हलकं गोल्डन सिरप आपल्याला बनवायचं आहे। तर होईल साखर, कॅरमलायझेशन चालू होईल। त्याला अजून थोडं सोपं करण्यासाठी अगदी किंचित थोडं पाणी वापरलं आपण, आणि जेव्हा आपण कॅरमेल बनवतो किंवा असं लिक्विड बनवतो त्यावेळेला कोणताही वुडन स्पून वापरू नये किंवा लाकडी चमचा वापरू नये, त्यासाठी स्टीलचा चमचा बेस्ट आहे, तोच वापरायचा। कॅरमेल होईल साधारण 8व्या मिनिटाला कॅरमेल होईल। आणि हे कॅरमेल कसं आहे की पुढे क्रिस्टलायझेशन होतं, तर क्रिस्टलायझेशन म्हणजे कडक होते, तर हे थांबवण्यासाठी
आपण त्यामध्ये लिक्विड ग्लुकोज वापरला जातो, म्हणजे बऱ्याचशा पेस्ट्रीमध्ये, पेस्ट्री शॉप आहेत किंवा मिठाईवाले आहेत, ते लिक्विड ग्लुकोज वापरतात. तर पारंपरिक आपल्याकडे लिक्विड ग्लुकोज जे अवेलेबल आहे ते म्हणजे मध. तर आपण मध वापरणार त्यामध्ये, पण आता नाही, थोडा वेळ लागेल त्याला. ज्यावेळेला गोल्डन कन्सिस्टन्सी येईल त्यावेळेला आपण तो वापरू. काहीशी सोपी देखील म्हणता येईल ही रेसिपी, किंवा थोडी कठीण देखील म्हणता येईल. बऱ्याच लोकांना आपल्याला माहिती नसतं की प्रोसेस काय आहे, त्यामुळे थोडं कठीण वाटतं, अदरवाईज व्हेरी इझी आहे. आणि हे सगळं होत असताना आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, नॉनस्टिक पॅन. तर साधारण अशा प्रकारचा नॉनस्टिक पॅन आपल्याला घ्यायचा आहे, तो ठेवूया आपण इथे, कारण आपण नंतर वापरणार आहोत ते. पाहू शकता आता बबल्स येतात, टेम्परेचर आहे बऱ्यापैकी आणि गरम असते, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक, कारण हात भाजू शकतो तुमचा. तर साधारण याला गोल्डन सिरपचा रंग येऊ दे. क्रिस्टलायझेशन थांबवण्यासाठी, म्हणजे ती कडक होण्यासाठी, काही ठिकाणी लेमन देखील वापरला जातो. पण आता जो पदार्थ आपण बनवतो आहोत तो एक मिष्टान्न आहे, मिठाई आहे, त्यामुळे आपण लेमन वापरणार नाही, कारण लेमनचा ओव्हरपॉवर होतो एखादा फ्लेवर कुठच्याही पदार्थामध्ये. ज्यावेळेला लेमन मिक्स होतो तर त्याचा जो स्ट्रॉंगनेस आहे तो त्यामध्ये नेहमी ओव्हरपॉवर असतो, त्यामुळे तो थांबवण्यासाठी किंवा तो अवॉइड करण्यासाठी आपण त्यामध्ये मध वापरणार आहोत. तर आता पाहू शकता तुम्ही की साधारण अशा प्रकारचं सिरप रेडी आहे. आणि चेक कसं करायचं, तर सिंपल एका वाटीमध्ये थोडं पाणी त्या पाण्यामध्ये अशा प्रकारे सिरप टाकलं मी, तर एक बॉल फॉर्म झाला पाहिजे त्यामध्ये, तर छान असं गोल्डन रंग येऊ दे त्याला. तर आता गोल्डन रंग यायला सुरुवात झालेली आहे, तर तो काळा व्हायला नाही द्यायचा आहे, नाहीतर ब्राउनिश एकदा इफेक्ट झाला तर ते आपल्याला नीट मिक्स नाही करता येणार. तर गोल्डन सिरप झालेला आहे. या स्टेजला क्रिस्टलायझेशन थांबवण्यासाठी मध आपलं जे लिक्विड आहे जे आपण वापरणार आहोत ते तयार आहे. अर्धा मिनिट शिजवलं मी मध टाकल्यानंतर, आणि आता ते बंद करून घेऊया. बंद करून झाल्यानंतर पुढची प्रोसेस अगदी सोपी. थोडं तूप जे आपलं उरलेलं होतं ते तूप आपण या नॉनस्टिक पॅनला लावून घ्यायचं अशा प्रकारे. हे जी सिरप आहे ते टाकायचं, अजून गरम आहे आणि ते कूलिंग इफेक्ट द्यायचं आहे त्याला. मोठमोठ्या मिठाईच्या जे असे हलवाई वगैरे असतात किंवा मिठाई हाऊस आहेत बरेचसे फेमस, तर तिथे खूप मोठ्या बल्क क्वांटिटीमध्ये केलं जातं, एकट्याने होत नाही हे काम, जो 4-5 माणसं लागतात. आणि ही जी शुगर बनली आहे ह्याला पूल्ड शुगर म्हणतात, याला खेचलं जातं. पाहू शकता तुम्ही, बघा कँडीसारखं टेक्स्चर येतं. आपण लहानपणी बऱ्याच ठिकाणी खाल्ली असेल अशी कॅरेमेल कँडी वगैरे मिळते बऱ्याचशा वेगवेगळ्या ब्रँडची, तर त्या कँडीमध्ये दुसरं काही नाही तर या प्रकारचीच पूल्ड शुगर असते. किंवा ते म्हातारीचे केस खाल्लेत का, तर ते देखील अशाच प्रकारच्या कॅरमेलपासून बनलेले असतात. तर ही कन्सिस्टन्सी आपली आली पाहिजे, त्यानंतर आपण पुढे प्रोसेस करू शकतो. तर साधारण आपलं कन्सिस्टन्सी आलेली आहे जी साखरेची. आता परत एरे माझ्या मागल्या, म्हणजे जे आपण मिक्सर बनवून ठेवलेलं बेसनाचं, हे साधारण आता थंड झालेलं आहे. अगदी थंड होऊन पण नाही चालणार, कारण थोडं वॉर्म पाहिजे हे, आणि अगदी गरम देखील नाही चालणार कारण आपली कॅरेमल खूप गरम आहे. या कॅरेमलला
जी आपण पूल्ड शुगर बनवली आहे. हे कॅरमेलला आपण या बेसनाच्या मिक्सरमध्ये टाकायचं. पहा अगदी जे चॉकलेट आपण खातो तर त्यातला आहे. थोडी पूल्ड शुगर मी ठेवली आहे कारण मला ती गार्निशला आवश्यक आहे. तर अशा प्रकारे त्या बेसनमध्ये आपण मिक्स केलेली हा आता जे बेसनचं घोळ आहे तो त्यामध्ये टाकून अशा प्रकार मिक्स करायचा सुरुवातीला. बघा त्या ज्या नूडल्स असतात सुतरफेणीमध्ये तर त्या फॉर्म व्हायला लागतील. हे जेवढं आपण त्यामध्ये पुलिंग इफेक्ट आणणार तेवढ्या त्या बारीक बारीक नूडल्स त्यामध्ये बनायला सुरुवात होणार. तेवढी चांगली आपली जी सोन पापडी आहे ती होईल. सुतरफेणीची प्रोसेस देखील सेम आहे. फक्त काय मी जसं बोललो की मोठ्या क्वांटिटीमध्ये करावी लागते मोठ्या परातीमध्ये आणि जवळजवळ 4 ते 5 माणसं लागतात आणि पूल्ड केली जाते. तर पाहू शकता तो इफेक्ट जो आपल्याला अचीव करायचा आहे यामध्ये. थोडं मी पॅन खालीच घेतो तर तुम्ही पाहू शकता. बघा त्याची कन्सिस्टन्सी जशी फ्लेकी असते तशी आलेली आहे. तर आता आपल्याला प्रेझेंटेशन पार्ट म्हणजे सोनपापडीचं जे मिक्सर आहे ते रेडी झालं आहे. बदाम घेतलेले आहेत आपण तर ते बदाम स्लाइस करून घ्यायचे. ते बदाम साधारण स्लाइस करून पिस्ता देखील तुम्हाला जर आवडत असेल तर पिस्ता वापरू शकता. तर हे जे मिक्सर घेतलेलं आपण थोडं थंड झालेलं आहे थोडं परत एकदा तुपाचा हात एका प्लॅटफॉर्मला लावून घेतो मी. आणि या प्लॅटफॉर्मवरती हे जे आपण सोन पापडी बनवली ती काढून घेतो आहे. तर आपल्या आवडीनुसार आपण त्या साईजची बनवू शकतो. त्यावरती बदाम आणि नंतर थोडं थंड व्हायला द्यायचं किंवा आता गरम असताना देखील गरम असताना फक्त मार्किंग करून घ्यायची. तर आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि साधारण 10 मिनिटं लागतील पापडी थंड व्हायला. 10 मिनिटानंतर आपण प्लेटआउट करू शकतो. तर थोडं वाट पाहूया. नेहमीच आपण बोलतो ना की सबर कपल मिठा होत आहे. तर थांबूया थोडा वेळ साधारण 10 मिनिटं. तर प्रेक्षक साधारण 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. सोन पापडी आपली थंड झाली आहे. आपण मार्किंग करून घेतलेली चांगली क्रिस्पी फ्लेकी अशी सोन पापडी आपली तयार आहे. त्या वड्या काढून घेतो मी आणि जशा प्रकारे ती हाताळायला एकदम सॉफ्ट डेलिकेट असते आपण जेव्हा घेतो दुकानातून तेव्हा देखील तर तशीच बनली आहे अगदी फ्लेकी अशी. तर प्रेक्षक आपण कापून घेतली जी सोन पापडी तयार झाली आहे. छान अशी क्रिस्पी अशी सोन पापडी. अजूनही जर आपल्याला वाटलं त्याच्यावरती अजून गार्निश म्हणून काही वापरायचं आहे तर वापरू शकतो आपण. तर प्रेक्षक तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल अशी सोन पापडी. आम्ही पॅन घेऊ शकता तुम्ही. साहित्य यासाठी सोपं आहे. मैदा घेतलाय 1/2 वाटी, कॉर्नफ्लॉर 1/2 वाटी, मावा सुका मावा घेतलाय, ओट्स घेतले आहेत मी एक वेगळा टच देतोय, गुळ, खोबरं, वेलची, जायफळ, व्हेजिटेबल फॅट आणि दूध. तर दूध प्रथम मी करतोय की त्या पॅनमध्ये गरम करून घेणार आहे आणि हे जे थोडं दूध मी
यामध्ये लेफ्ट ओवर ठेवलं आहे, त्या दुधामध्ये थोडा चिमूटभर मैदा आणि कॉर्नफ्लॉर साधारण 1 टेबलस्पून, थोडं आपण जास्त टाकलं 1.5 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लॉर घेतलं आहे, आणि त्याचं एक घोल बनवून घ्यायचा। तर अशा प्रकारे या कॉर्नफ्लॉरचा, मैद्याचा आणि दुधाचा असं घोळ बनवून घ्यायचा आहे, एक म्हणजे एक बॅटर बनवून घ्यायचं आहे, पण लिक्विडही पाहिजे, जास्त असं थिक नाही पाहिजे, पोरिंग कन्सिस्टन्सी पाहिजे। तर हे बाजूला ठेवूया। थोडं जायफळ मी आत्ताच थोडं दुधामध्ये ग्रेट करून घेतो, जायफळ टाकलं मी थोडं, वेलची अख्खी पाहिजे तर अख्खी टाकू शकता चांगलं फ्लेवरसाठी, तर साधारण 1 ते 2 मी वेलची टाकली त्यामध्ये। दूध चांगलं गरम व्हायला द्यायचं आणि स्लो आचेवरती ठेवायचं आहे। सुरुवातीला आपण चांगलं गरम करून घेतलं दूध, आता त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मावा आपण घेतला, साधारण 1 वाटी अर्धा वाटी घेतला होता, तर त्यातला जवळजवळ बऱ्यापैकी मी थोडा मावा आपल्याला गार्निशला लागेल, तर तो गार्निशसाठी ठेवलेला वेगळा ठेवून द्यायचा आहे। आणि एक वायर विस्क आपल्याकडे असेल तर त्याने चांगलं विस्क करून घ्यायचं आहे, चांगलं गरम होऊ दे, हे चांगली एक उकळी येऊ दे त्याला। साधारण 1-5 मिनिटं त्याला चांगलं उकळी येऊ दे, त्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकून घेऊ। तर काही ड्रायफ्रूट वगैरे तुम्हाला आवडीप्रमाणे वापरायचे असतील, तर त्यातले बदाम वगैरे असतील तर बदाम वगैरे असे ग्रेट करून, किंवा अख्खे जरी टाकले तरी चालतील, तर थोडेफार टाकू शकतो आपण त्यामध्ये। तर साधारण 4 ते 5 बदामाची अख्खे बदाम मी टाकलेले आहेत त्यामध्ये। त्यानंतर जो आपण घोळ बनवून घेतला आहे हा कॉर्नफ्लॉरचा, तो कॉर्नफ्लॉरचा घोळ मी टाकून घेतो आहे। आणि या गोडामध्ये थोडी साखर कमीच ठेवतो आहे मी, कारण ऑलरेडी खूप रिच रेसिपी आहे, तर साखर टाकली त्यामध्ये, चांगलं विस्क करून घ्यायचं आहे। 1 वुडन स्पून वापरता येईल यामध्ये, कारण का जसं मी तुम्हाला बोललेलो की गोडाचे पदार्थ असतात ते चांगले, आपण साखर वगैरे खूप वापरतो, प्रोटीन खूप असतात, त्यामुळे तव्याला किंवा टोपाला खाली लागण्याची भीती असते। तर आता हाय फ्लेम करून एक उकळी आणायची आहे, आपला जो घोळ आपण बनवलेला गोळ देखील यामध्ये पूर्ण जाऊ दे। आणि या प्रकारे जेव्हा मिठाई वगैरे आपण बनवतो तेव्हा कंटिन्यूस त्याला स्टर करावं लागतं, एखादा स्टीलच्या पलीताने किंवा असं वुडन स्पून जर असेल तर त्याने कंटिन्यूस स्टर करायचं, त्याचा जो बॉटम आहे जो तळ आहे त्याला व्यवस्थित स्क्रेप आउट करायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही। तर हे अजून थोडं घट्ट होऊ दे, थोडा वेळ लागतो, पण नक्कीच या गोडाचे जे पदार्थ असतात त्याची मजा काही औरच असते। आणि जरी गरम असला तरी तो सुंदर लागतोच, पण याची विशेषता काय की थंड अगदी फ्रीज केला आणि त्यानंतर याची मजा घेतली ना, तर त्याची जी मजा आहे जबरदस्त असते। हे प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत ती आहेच, मिठाई वगैरे आपण बऱ्याचदा बघतो दुकानामध्ये, मिठाईच्या दुकानामध्ये खूप महाग विकली जाते, त्याचं कारण हेच असतं की त्यामागे मेहनत देखील तेवढीच असते। तर बऱ्यापैकी आपलं हे जे कोफ्तासाठी आपण जे खीर वापरणार आहोत, कोफ्तासाठी ग्रेव्ही, ती रेडी आहे। तर आता ही बाजूला जाऊ दे, एका बाजूला दुसरं पॅन गॅस रेंजवरती ठेवून देऊया। दुसरा एक पॅन लागणार आहे मला, नॉनस्टिक पॅन, त्या नॉनस्टिक पॅनवरती साजूक तूप वापरू शकता किंवा वनस्पती घी, तरी वनस्पती घी चांगलं मेल्ट होऊ दे।
मेल होतच आहे, तेवढ्यात आपण त्यामध्ये थोडा एक सण अर्धा टीस्पून मैदा टाकून घेतला. आता मैद्याबरोबरच ओट्स आहेत माझ्याकडे, ते ओट्स टाकून घेतो मी. म्हणजे कॅलरीज तर आहेत पण त्याबरोबर फायबर देखील बरेचसे आपण इन्क्लूड केले ओट्सच्या माध्यमातून. नंतर याला चांगलं परतून घ्यायचं आहे. नॉर्मली कसं आहे की हे जे ओट्स आहेत त्याबरोबर तुम्ही बरेचसे पदार्थ बनवू शकता. सूप झालं किंवा एखाद्या वेळेला तुम्हाला जर पोहे बनवायचे झाले, उपमा बनवायचा झाला तर वापरू शकता. तर साधारण रंग बदलल्यानंतर, थोडं ऑफ व्हाईट झाल्यानंतर गॅस स्लो करून घ्यायचा आहे. आपण गूळ घेतलेला आहे, तर गूळ या प्रकारे असं बारीक चॉप करून घेतला, वापरायचं आहे. त्यानंतर सुकं खोबरं घेतलं आपण, तर ते सुकं खोबरं मला बारीक किसून घ्यायचं आहे. ते तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त. तुम्हाला जर वाटलं की त्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर टाकायची तर ड्रायफ्रूट देखील तुम्ही पावडर वापरू शकता. आणि थोडं त्याचा गूळ मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये उर्वरित जे आपलं हे होतं मैद्याचं पीठ ते वापरू. साधारण मेल्ट झालेलं आहे, तो मैद्याचं पीठ होतं उर्वरित ते त्यामध्ये मी टाकून घेतो आहे. गव्हाचं पीठ देखील चालेल, गव्हाचं किंवा थोडं मक्याचं पीठ मिक्स केलं तरी देखील चालेल, त्यात काही वावगं नाही. तर हे पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्त लिक्विडी पण नाही करायचं आहे, आपलं तेवढं पाणी टाकायचं आहे जेणेकरून याचा पूर्णपणे एक गोळा एकवटून येईल. जास्त क्वांटिटीमध्ये टाकायची गरज नाही. तर आता जे कोफ्ते आहेत त्याच्यासाठी जे सारण आहे ते आपलं तयार झालेलं आहे. तर आता जे कोफ्त्याचं मिक्सर आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे मी. थोडं गरम आहे ते, थोडं थंड व्हायला द्यायचं गूळ जो आपण वापरला आहे आपण त्यामध्ये पसरवून घ्यायचं. असं त्याचे मग आपल्याला आवश्यकतेनुसार ज्या प्रकारे आपल्याला ज्या आकाराचे पाहिजेत त्या आकाराचे कोफ्ते बनवायचे. वेगवेगळ्या फ्रूट्स देखील वापरू शकता या कोफ्त्यामध्ये. तुम्हाला नॉर्मली कसं त्यामध्ये मावा वगैरे खूप वापरला जातो कोफ्त्यामध्ये, इथे आपण काय केलं बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ओट्स आहेत त्यामध्ये, म्हणजे बरेचसे फायबर्स आहेत. म्हणजे मिष्टान्न जरी मीठ स्वीट डिश जरी तुम्ही खाल्ली हाय कॅलरी, तरी हे जे फायबर्स आहेत त्या कॅलरींना कट डाऊन करतील. तर अशा प्रकारे कोफ्ता बनवला. जर वेगळा काही टच द्यायचा असेल तर याच कोफ्त्यामध्ये थोडा मावा तुम्ही स्टफ करू शकता. परत त्याला कोणत्या ना कोणत्या बॅटरमध्ये, जसं मैद्याचा गोळ बनवलेला आपण त्या बॅटरमध्ये डीप करून फ्राय देखील करून खाऊ शकता, ते देखील सुंदर लागतील. पण आता थोडंसं हेल्दी, कारण कोफ्ता करी जी आपण बनवली आहे तर त्यासाठी जी करी आहे ती देखील खूप रिच आहे. त्यामध्ये आपण बऱ्यापैकी मावा वापरला होता. मावा आहे, दूध आहे, म्हणजे खूप प्रोटीन्स झाले. आणि या प्रोटीन बरोबर दुग्धजन्य पदार्थ जे आपण वापरतो त्यामध्ये लॅक्टोज नावाची शुगर असते. तर कधीतरी ठीक आहे आपण सणासुदीला वगैरे अशा प्रकारचे हाय रिच कॅलरी पदार्थ स्वीट डिश खाऊ शकतो, पण रोज रोज हे जरा खाणं टाळावं. जर तुम्ही जिमला जात असाल रेग्युलरली तर नक्की हे चांगल्या प्रकारे तुम्हाला डायजेस्ट होईल. तर हे कोफ्ते रेडी झाले, एक सर्विंग डिश घेतो. त्या सर्विंग डिशमध्ये तर हे कोफ्ते अशा प्रकारे तयार झालेत. थोडा मावा जो आपण ठेवलेला आपल्याकडे तो त्यातला थोडासा मावा या कोफ्त्यांवरती थोडा थोडा
हा कारण मावा खीरमध्ये वापरला होता तर थोडा ॲडजस्ट करायचा. तर या प्रकारे तर रेसिपी या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार बनवायच्या असतात. जसं तुम्हाला आवडतं त्यानुसार त्यामध्ये स्टफिंग किंवा फ्लेवरिंग करा, सुंदर लागेल. तर हे कोफ्ते असे अरेंज केले मी आणि त्यानंतर हे जे आपण कोफ्ता करी सॉस बनवला आहे किंवा कोफ्ता करी किंवा रेग्युलरली नुसतं असं जरी खाल्लं तरी ती एक रबडी टाईप सुंदर अशी हे लागेल. पूर्ण मास्क करून टाकायचं आहे त्या कोफ्त्यांना. त्यामध्ये ते झाल्यानंतर वाटल्यास पुन्हा एकदा थोडासा वरतून हे जे सुखं खोबरं आहे थोडा त्याचा टच तर प्रेक्षक तयार आहेत तुमच्यासाठी स्पेशल असे मलाई कोफ्ते. पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी, पण तोपर्यंत हॅपी कुकिंग, हॅपी दिवाळी.